नमस्कार मित्रांनो मी सागरमधने तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत कर करतो खर तर मागच्या काही दिवसामध्ये आपण विशालगड पावनखिंड किंवा बाजीप्रभूंची समाधी असे काही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले होते आणि या सगळ्या व्हिडिओमध्ये मला बऱ्याच लोकांची एक कॉमन कमेंट पाहायला मिळत होती ती म्हणजे बऱ्याच लोकांचं असं सांगणं होतं की पावनखिंडीमध्ये बाजीप्रभूंच्या सोबत ज्यांनी असामान्य असं शौर्य गाजवलं त्या रायाजी बांधलांविषयी जास्त कोणाला काही मा माहीत नाही आहे आणि त्या रायाजी बांदलांची समाधी कुठे आहे हे देखील अनेकांना माहीत नाही आहे म्हणजे ती समाधी इतकी दुर्लक्षित आहे की आजपर्यंत कोणीच तिथपर्यंत पोहोचू शकलं नाही आहे आणि अनेक जणांनी कमेंट्स केल्या मी तुमच्या सगळ्यांचे कमेंट्स वाचत असतो आणि त्या कमेंट पाहिल्यानंतर मला हे असं वाटलं की रायाजी बांदल यांचा इतिहास आणि त्यांची समाधी हे जरी दुर्लक्षित असली तरी आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि म्हणून मी ठरवलं असं की आपण रायाजी बांदल यांच्या समाधी स्थळाला भेट द्यायची तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासातल्या अशाच असामान्य अशा शौर्य गाजवणाऱ्या रायाजी बांदल आणि त्यांच्या कुटुंबातल्या काही व्यक्तींच्या समाध्या भोर तालुक्यातल्या पिसावरे या गावामध्ये आहेत तर तिथे घेऊन जाणार आहे तर, तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाऊयात रायाजी बांदल यांची हिरडस मावळात असलेली समाधी पाहण्यासाठी आत्ता भोरमध्ये पोहोचलो आम्ही आणि भोरचा निसर्ग पाहण्याचा मोह कुणाला होणार नाही तुम्ही पाहू शकता हे नदीचं पात्र आहे आणि त्याच्यावरती हा दगडी ब्रिज बनवलेला आहे उन्हाळ्यामध्ये असं पाणी पाहायला मिळणं आणि स्पेशली असा पूल वगैरे असणं भन्नाट वाटतं इथं आल्यानंतर पिसारवे गावाकडे जाणाराच म्हणजे जातानाच हा पूल आहे आणि त्यावरती तुम्ही पाहू शकता नदीमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी आहे आणि हे आहे नदीचं पात्र खूप भारी वाटतं इथं आल्यानंतर आता मी पोहोचलेलो आहे भोर तालुक्यातल्या पिसावरे या गावामध्ये तर जे तालुक्याचं ठिकाण आहे म्हणजे भोर तालुका त्या भोर शहरापासून फक्त सात ते आठ किलोमीटर अंतरावरती पिसावरे हे गाव आण आण आहे आणि याच गावामध्ये आपल्याला समाध्यांचा एक संच पाहायला मिळतो म्हणजे एकाच वेळी या ठिकाणी माझ्या पाठीमागे जी समाधी तुम्ही पाहताय अशा पाच सहा समाध्या पाहायला मिळतात आणि या सगळ्या समाध्या आहेत बांदल देशमुख घरातल्या वीरांच्या आणि विरांगणांच्या आत्ता माझ्या पाठीमागे जी समाधी तुम्ही पाहताय ती समाधी आहे बांदल घराण्यातले मूळ पुरुष किंवा ज्यांच्यामुळे बांदलांचा गौरवशाली इतिहास महाराष्ट्रामध्ये मोठ्या अभिमानानं मिरवला जातो ते कृष्णाजी बांदल त्यांचं समाधीस्थळ हे आहे आणि इथून पलीकडच्या बाजूला देखील माझ्या डाव्या बाजूला चार पाच समाधी आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी ज्या सात आठ समाध्या आहेत त्यातली पहिली समाधी माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय ही समाधी आहे कृष्णाजी बांधल यांची समाधीचं बांधकाम जर आपण पाहिलं तर पूर्णतः दगडी बांधकाम आहे आणि इथले जे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आम्हाला माहिती अशी मिळाली की पूर्वीच्या काळी शिवकाळात बांधलेल्या या समाध्या आहेत परंतु मागच्या बऱ्याच वर्षांपूर्वी याची मोठ्या प्रमाणावरती पडझड झाली होती त्यामुळे नव्यानं डागडुजी करून संवर्धनाचं काम झालेलं आहे आणि म्हणूनच या दगडांना सिमेंटनं पॅक केल्याचं आपल्याला पाहायला आहे चौकोनी आकाराचा एक चौथाऱ्याच्या वरती भाग आहे आणि त्याच्या आतमध्ये स्थळ होतं स्थळांचा जो मुख्य चौथारा आहे त्या चौथाऱ्याच्या जवळ आल्यानंतर आपल्याला ही समाधी पाहिल्या जाताना दोन्ही बाजूलाशी दरवाज्यांची रचना पाहायला मिळते दगडी बांधकाम आहे आणि इथून आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक संगमरवरी दगडातील पिंड आणि नंदीची मूर्ती पाहायला मिळते खरं तर माझा असा अंदाज आहे की ही जी पिंड आहे किंवा संगमरवडी दगडातली जी पिंड आपल्याला या समाधीस्थळाच्या आतमध्ये पाहायला मिळते ती शिवकाळातली नसावी अलीकडच्या काळामध्ये ती बसवण्यात आलेली असावी आप पण आपण बऱ्याच ठिकाणी समाधी स्थळं पाहतो त्यामध्ये आपल्याला एक पिंड पाहायला मिळते आणि त्या पिंडीमध्ये पायाचे ठसे असतात अशी बरीच समाधी स्थळं आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलेली आहेत पण इथे मात्र या ज्या सगळ्या समाधी आहेत म्हणजे इथून जर पाठीमागे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला बाकी देखील समाध्या पाहायला मिळतील इथल्या कुठल्याही स्थळाच्या आतमध्ये आपल्याला पिंड आणि त्यावरती पायाचे ठसे पाहायला मिळत नाहीत पण या समाधीस्थळाच्या समोरच्या जागेमध्ये काही दगड पडलेले आहेत आणि त्या दगडांवरती मात्र आपल्याला पिंड आणि त्यावरती पायाचे ठसे पाहायला मिळतात माझा असा अंदाज आहे की कदाचित शिवकाळामधल्या याच समाधीस्थळातले ती ते दगड असावेत परंतु दुर्दैवानं नंतरच्या काळामध्ये फारसं लक्ष लोकांनी न दिल्यामुळे ते इकडे इकडे तिकडे विखुरलेले असावेत आणि या समाधीस्थळातले जे मुख्य पिंडीचे दगड आहेत ते इकडे समोरच्या बाजूला पडलेले असावेत असा माझा अंदाज आहे तर ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे त्या अगोदर हे स्थळ तुम्हाला दाखवायचं होतं आणि कृष्णाजी बांदल यांच्या समाधीच्या मागच्या बाजूला ही दीपाऊ बांधल यांची समाधी आहे या समाधीच्या पलीकडे बाजी बांधल यांची समाधी आहे आणि बाजी बांधल यांच्या समाधीच्या पलीकडच्या बाजूला रायाजी बांधल यांची समाधी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पावनखिंडीमध्ये ज्यांनी प्रचंड मोठा पराक्रम गाजून रक्त सांडलं त्या रायाजी बांधलांच्या समाधी पलीकडच्या बाजूला आहे ती समाधी देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला एक एक करून आता आपण या सगळ्या समाध्या कशा आहेत ते पाहूयात पन्हाळगडाचा वेढा फोडून महाराज जेव्हा विशालगडाकडे निघाले त्यावेळी रायाजी बांदल बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रभू कोयाजी बांधल यांनी महाराजांसोबत विशालगडाकडे कूच केली गजापूरच्या गोडखिंडीत झालेल्या लढाईमध्ये बांदल सेनेनी, आपल्या बानानी कित्येक गनिम टिपले तलवारीने कित्येक शत्रूची मस्तक उडवली याच लढाईमध्ये बाजी प्रभू फुलाजी प्रभू यांच्यासोबतच रायाजी बांदल यांनी देखील असामान्य शौर्य गाजवून घोडखिंडी मध्ये स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून छत्रपतींना सुखरूप विशालगडावर पोहोचवत घोडखिंड आपल्या रक्तानं पावन केली कृष्णाजी बांदल यांच्या समाधी स्थळाच्या जवळच आपल्याला त्यांच्या पत्नी असणाऱ्या दीपाऊ बांदल यांची समाधी पाहायला मिळते ही जी मागे समाधी दिसते ती आहे दीपाऊ बांदल यांची ज्या पद्धतीनं कृष्णाजी बांदल यांची आपण समाधी पाहिली अगदी त्याच पद्धतीची या समाधीची बांधणी देखील आपल्याला पाहायला मिळते तुम्ही जर इथं पाहिलं तर दोन्ही बाजूला समाधीच्या म्हणजे समोर जाण्यासाठी दगडाचं बांधकाम आहे आणि आतमध्ये मात्र जसं मी मगाशीच सांगितलं की इथे कुठेही आपल्याला समाध्यांचा जो दगड आहे म्हणजे एक पिंड असते दगडावरती आणि त्यावरती पायांचे ठसे तो पाहायला मिळत नाही आहे आणि मागच्या बाजूला आणखी दोन तीन समाधी आहेत त्यातली एक समाधी आहे बाजी बांधलांची आणि त्या समाधीच्या मागच्या बाजूला म्हणजे पलीकडच्या बाजूला जी समाधी आहे ती समाधी आहे रायाजी बांदल यांची तर त्या समाधी देखील आता आपण पाहूयात ही जी समाधी आहे ती आहे बाजी बांदल यांची समाधी रायाजी बांदल यांचे जे वडील होते त्यांची ही समाधी आहे आणि ज्या दोन समाधी आपण आधी पाहिल्यात अगदी त्याच पद्धतीची या समाधीची देखील रचना आहे दगडाचं बांधकाम आपल्याला इथे देखील पाहायला मिळते आणि पुढे आल्यानंतर ही जी समाधी आहे ती समाधी आहे रायाजी बांधल्यांची पावनखिंडीमध्ये स्वराज्य वाचवण्यासाठी महाराष्ट्राला वाचवण्यासाठी आणि छत्रपतींना वाचवण्यासाठी ज्यांनी रक्त सांडलं खूप मोठा पराक्रम गाजवला त्या रायाजी बांधलांचं समाधी स्थळ आता तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय हे ते समाधी स्थळ आहे पण दुर्दैवानं या समाधीस्थळाच्या आतमध्ये आपल्याला तो समाधीचा दगड पाहायला मिळत नाही आणि अशाच काही इतर देखील समाध्या याच परिसरामध्ये आपल्याला पडलेल्या दिसून येत आहेत तुम्ही इकडे मा मागे पाहू शकता खूप साऱ्या समाध्यांचा अवशेष आहे आणि बरेच शिवकाळातल्या अवशेषांचं काही दगड वगैरे आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत तर ते देखील आता आपण पाहण्यासाठी रायाजी बांदल आणि बांदल सेनेच्या पावनखिंडीतील पराक्रमाचं कौतुक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी बांदलांना स्वराज्याच्या तलवारीचे मानाचे पहिले पान देऊन त्यांचा गौरव केला आत्ता आपण जी समाधीस्थळं पाहिली त्याच समाधीस्थळांच्या समोरच्या जागेमध्ये आपल्याला काही दगड पाहायला मिळतात आणि या दगडांवरती तुम्ही पाहू शकता पिंड कोरलेले आहे आणि त्यावरती पायाचे ठसे आहेत माझा असा अंदाज आहे तुम्ही पाहू शकता दोन तीन दगड आहेत इथे आणि त्यावरती आपल्याला पिंड पाहायला मिळते माझा असा अंदाज आहे hmm. की हे जे पाठीमागे समाधीस्थळं आहेत त्या समाधीस्थळांच्या hmm. आतमध्ये आपल्याला समाधींचे दगड पाहायला मिळत नाहीत कदाचित हेच ते दगड असावेत जे समाधीस्थळांच्या आतमध्ये असतील परंतु काळाच्या ओघामध्ये ते इकडे तिकडे विखुरलेले असतील आणि त्यामुळेच ते समाधीस्थळांच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत पण समाधीस्थळांच्या समोरच्या जागेमध्ये मात्र आजही ते पडलेले आहेत त्यावरून नक्कीच आपला एक अंदाज येऊ शकतो की कदाचित हीच ती मुख्य समाधीस्थळं असावीत जी सध्या आपल्याला समोरच्या बाजूला अशा विखुरलेल्या स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहे या स्थळांच्या समोरच्या जागेमध्ये आपल्याला हे गोलाकार जे दोन दगड पाहायला मिळतात इथले स्थानिक ग्रामस्थ असं सांगतायत की हे जे दगड आहेत ते कृष्णाजी बांधल यांच्या घोड्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेले आहेत आणि त्याच्या खालच्या बाजूला तुम्ही पाहू शकता छोटीशी कमाण आहे आणि त्या कमाणीमध्ये दिवे लावण्यासाठी जागा आहे म्हणजे वाऱ्यानं ते दिवे विजू नयेत यासाठी त्या दगडाच्या आतमध्येच अशा पद्धतीनं छोट्या कमाणी करून ते दिवे लावण्यासाठी जागा केलेली आहे आणि बाजूला आप आपल्याला इतर बऱ्याच समाध्यांचा अवशेष पाहायला मिळत आहे तुम्ही इथे पाहू शकता आणि जसं मी मगाशी सांगितलं की मुख्य समाधीस्थळांच्या आतमध्ये आपल्याला कुठेही पिंड आणि त्यावर पायाचे ठसे असलेले दगड पाहायला मिळत नाहीत पण इथे मात्र समाधीस्थळांच्या समोरच्या जागेमध्ये त्या प्रकारचे दगड आपल्याला पाहायला मिळत आहेत तुम्ही ते पाहू शकता तीन मोठे दगड आहेत एक माणूस सहजासहजी हे दगड उचलू शकत नाही इतके जास्त वजन असावं या दगडांचं आणि त्यावरती आपल्याला पिंड पाहायला मिळते